सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। श्री संत गजानन महाराज यांच्या पंढरपूर वारी करून सदर पालखी ही उल्का नगरीमध्ये भाविकांच्या उत्साहात स्वागत करण्यात आले। विदर्भाचे आराध्य दैवत असलेले श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरवरून पायी दिंडी ही लोणार नगरीमध्ये आगमन होताच शहरातील भाविकांचा उत्साह शिंगेला गेला। यावेळी किनगाव जटू वरून आलेल्या पालखीचे स्वागत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी श्रीच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले। सदर पालखी धार रोड, जामा मस्जिद चौक, विनायक चौक, हिरवळ रोड मार्गे विश्वनाथ इरतकर मंगल कार्यालयामध्ये श्रीच्या पालखीचा मुक्काम आहे। यावेळी नगराध्यक्ष पूनम पाटोळे, गटनेते भूषण मापारी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू मापारी, शांतीलाल गुंगलिया, साहेबराव पाटोळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी, नगरसेवक अनिल मापारी, माजी नगरसेवक शेख करामत, पंढरी चाटे, शिवसेना शिंदे गटाचे पाडू सरकटे, लोणार नगरीचे तहसीलदार, पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह संपूर्ण चोख बंदोबस्त यांच्यासह अनेक भाविकांनी पालखीचे स्वागत केले। टाळ मृदुगाच्या निदादात लोणार शहरातील सर्व नागरिक भक्तिमय झाले होते। पालखीचा मुक्काम हा इतर मंगल इरतकर मंगल कार्यालयात होणार असून पालखी 19 जुलै रोजी सुलतानपूर येथे सकाळी 4 वाजता प्रस्थान करणार आहे। रात्री पालखीच्या वारकऱ्यांकडून कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी सजात शेख।